नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी. हा व्हिडिओ जो आहे तो मी बनवण्यापाठीमागचं एक महत्त्वाचं रिझन आहे. बरेच लोक कॉल करतात, व्हॉट्सअपला मेसेज करतात किंवा यूट्यूबच्या कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करतात की सर आम्हाला तुमचा क्लास जॉईन करायचा आहे जो ॲडव्हान्स टेक्निकल ॲनालिसिस आणि ऑप्शन ट्रेडिंगचा आहे. तर ह्या कोर्सची एक परिपूर्ण माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे, कारण का आपण कोर्स करत असताना नेमका कोणता कोर्स करायला लागलो आहे आणि हा जर आपण कोर्स ऑप्शन ट्रेडिंगचा सरांकडे केला तर ह्या कोर्सच्या माध्यमातून आपल्याला नेमकं काय बेनिफिट होणार आहे हे तुम्हाला या ठिकाणी माहीत असणं मित्रांनो गरजेचं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जो आहे तो बनवत आहे. मित्रांनो, माझा जो कोर्स आहे हा ॲडव्हान्स टेक्निकल ॲनालिसिस आणि ऑप्शन ट्रेडिंग हा कॉम्बो कोर्स राहतो आहे. कॉम्बो कोर्स राहतो आहे म्हणजे ह्या कोर्समध्ये मी ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहे ते काय करत असतो तुम्हाला एकत्रित शिकवत असतो आहे. ऑप्शन ट्रेडिंग आणि ॲडव्हान्स टेक्निकल ॲनालिसिस हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आणि आपला हा कोर्स जो आहे तो ऑलमोस्ट 2 महिन्याचा कोर्स आहे. 2-2.5 महिने पण हा कोर्स चालतो आणि आपलं कोर्सचं टायमिंग जे आहे ते संध्याकाळी 8 ते 10 दरम्यान आपण हा कोर्स जो आहे तो गुगल मीट या ॲप्लिकेशनद्वारे संध्याकाळी 8 ते 10 दरम्यान हा कोर्स रन करतो आहे. आणि आपल्या कोर्समध्ये फक्त मित्रांनो आपण टीचिंगच करतो आहे असं काय नाही. टीचिंगच्या बरोबर आपण मित्रांनो आपल्या कोर्समध्ये तुम्हाला बाकीच्या गोष्टी पण त्या ठिकाणी डिस्कस करत असतो की बाबा दररोजच्या दररोज फक्त टीचिंगच होईल वन वे असं नाही. प्रत्येक दिवशी मित्रांनो किमान 15 ते 20 मिनटं तुमचे जे काय प्रश्न असतील, स्टॉक मार्केट असेल, ऑप्शन ट्रेडिंग असेल, तुमची लॉंग टर्मची इन्व्हेस्टमेंट असेल, ह्याच्यावरती आपण डिटेलमध्ये चर्चा करत असतो. जास्त टाईम न घालवता मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळा सिलॅबस जो आहे तो पहिल्यांदा समजावून सांगतो. मित्रांनो, तुम्हाला जर स्टॉक मार्केट शिकायचं असेल, खरंच तुम्हाला स्टॉक मार्केट शिकायचं असेल, स्टॉक मार्केटमधून तुम्हाला पैसे कमवायचे असतील आणि तुम्हाला जर वाटत असेल की बाबा भविष्यामध्ये आपण एक प्रोफेशनल ट्रेडर बनलं पाहिजे, फुल टाईम ट्रेडर बनलं पाहिजे आणि स्टॉक मार्केटमध्ये येऊन काय केलं पाहिजे, इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे आणि आपला एक पोर्टफोलिओ जो आहे तो एक मल्टीबॅगर पोर्टफोलिओ तयार करावा असं वाटत असेल किंवा एक डिसिप्लिननं कन्सिस्टन्सी काम करून एक सेकंड इन्कम सोर्स तयार करायचा तुमचा जर पर्पज असेल, तुमचा हेतू असेल मार्केटमध्ये, तर मित्रांनो तुम्ही जरूर हा कोर्स जो आहे तो काय करा त्या ठिकाणी जॉईन करा. किंवा जॉईन करा असं म्हणण्यापेक्षा मी तुम्हाला पहिल्यांदा सिलॅबस समजावून सांगेल. हा सिलॅबस पहिल्यांदा तुम्ही मित्रांनो रीड करा, वाचा किंवा समजून घ्या. आणि मित्रांनो तुम्हाला जर माझ्यापेक्षा कमी पैशामध्ये किंवा माझ्यापेक्षा जर हे कंटेंट तुम्हाला दुसरा अजून कोण शिकवत असेल तर तिथं पण तुम्ही जाऊन हे कंटेंट जरूर शिका. मित्रांनो माझ्या कोर्समध्ये मी काही पार्ट केलेत, त्या पार्टमध्ये मित्रांनो पहिला माझा जो सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे ऑप्शन ट्रेडिंग असेल किंवा ॲडव्हान्स टेक्निकल ॲनालिसिस जे तुम्हाला कुठेही कुणीही शिकवणार नाही, जे शिकवणाऱ्या लोकांचं प्रमाण जे आहे ते खूप कमी आहे, हे पहिल्यांदा काय करा त्या ठिकाणी लक्षात घ्या. मित्रांनो मी माझ्या क्लासमध्ये पहिल्यांदा तुम्हाला काय शिकवतो आहे त्या ठिकाणी तर की बाबा आपलं स्टॉक मार्केटमध्ये काम करत असताना काय माइंडसेटनं आलं पाहिजे. मित्रांनो 95% लोक जे आहेत ते स्टॉक मार्केटमध्ये येतात हे चुकीचं माइंडसेट घेऊन येतात आणि चुकीचं माइंडसेट घेऊन आल्यामुळे त्या ठिकाणी तुम्ही काय करत असता त्या ठिकाणी लॉस करत असता. म्हणजे मी पहिल्यांदा तुम्हाला पहिले 2 तास जे आहेत आपल्या क्लासच्या त्या ठिकाणी स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही आत्तापर्यंत काय केलं, तुम्ही काय करायला पाहिजे होतं, तुमचं माइंडसेट कशा पद्धतीनं चुकीचं काम करतंय, त्यामुळे तुम्ही कसं लॉस करता हे मी त्या ठिकाणी सांगतोय. त्याचबरोबर मित्रांनो रिस्क मॅनेजमेंट, मनी मॅनेजमेंट हे स्टॉक मार्केटमध्ये सर्वात महत्त्वाचं आहे की बाबा रिस्क मॅनेजमेंटचे कंपोनंट कुठले असतात, मनी मॅनेजमेंटचे कंपोनंट कुठले असतात, आपण इन्व्हेस्टमेंट करत असताना किंवा ट्रेडिंग करत असताना किंवा स्विंग ट्रेडिंग करत असताना तिथं आपण रिस्क कशा पद्धतीने मॅनेज केली पाहिजे, किंवा 90% लोकांना हेच माहीत नसतं की आपली रिस्क घेण्याची कपॅसिटी किती आहे, किंवा मनी मॅनेजमेंट म्हणजे काय हेच माहीत नाही. मित्रांनो एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, जगामध्ये एकही असा बिझनेस नाही की ज्या बिझनेसमध्ये रिस्क नाही आणि स्टॉक मार्केट पण त्याला अपवाद नाही. मित्रांनो प्रत्येक बिझनेसमध्ये रिस्क आहे, प्रत्येक बिझनेसमध्ये रिस्क आहे. म्हणजे मी जर आज हायर एज्युकेशन घेत असेल तर माझ्यासमोर रिस्क आहे नोकरीला लागण्याची. मी आज प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब करत असेल तर ती नोकरी कधीही जाण्याची माझ्यासमोर कायमची काय असते, रिस्क असते. किंवा मी एक छोटा बिझनेस सुरू केला असेल आणि तो बिझनेस जर मी रन करत असेल तर तिथं मला ह्याची पण रिस्क आहे की बाबा माझा बिझनेस कधीही बंद पडू शकतो. म्हणजे जगात प्रत्येक ठिकाणी रिस्क आहे, प्रत्येक बिझनेसमध्ये रिस्क आहे, प्रत्येक जॉबमध्ये रिस्क आहे. मित्रांनो हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो रिस्क आहे माहीत आहे, पण ती रिस्क तुम्ही मिटिगेट कशी करताय, ती रिस्क मॅनेज कसं करताय ना, ह्याच्यावर तुमचं सगळं स्टॉक मार्केटमधलं सक्सेस जे आहे ते अवलंबून असतं. मग त्यामध्ये आपण हे रिस्क मॅनेजमेंट, मनी मॅनेजमेंट, ट्रेडिंग सायकॉलॉजी ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी शिकवल्या जातात. मग रिस्क मॅनेजमेंट आणि मनी मॅनेजमेंटचे जे वेगवेगळे कंपोनंट आहेत ते शिकवले जातात. त्याच्यामध्ये मेनली मित्रांनो स्टॉप लॉस आहे. मित्रांनो मी तर सांगत असतो आपल्या क्लासमध्ये की बाबा तुमचा स्टॉप लॉस हिट झाल्यानंतर तुम्हाला आनंद झाला पाहिजे. म्हणजे तुमचा लॉस जो आहे तो तुमच्या सिस्टमनं थांबवला आहे आणि तुम्ही जर लॉस तुमच्या सिस्टममध्ये थांबवत नसाल तर कधीही तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये पैसा कमवू शकत नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या.
त्याचबरोबर आपलं रिस्क रिवॉर्ड रेशोचं अनालिसिस कशा पद्धतीनं करायचं, त्याचबरोबर प्रॉफिट बुकिंग करण्याच्या वेगवेगळ्या मेथड राहतात, वेगवेगळ्या कन्सेप्ट राहतात, त्याच्या साहाय्याने तुम्ही प्रॉफिट बुकिंग कशा पद्धतीने करू शकता, ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. त्याचबरोबर मित्रांनो, आपल्याला जर ऑप्शन ट्रेडिंग किंवा इक्विटी मार्केटमध्ये काम करून किंवा स्विंग ट्रेडिंगमध्ये काम करून साधारणतः 1 crore रुपयेचं जर फंड जनरेट करायचं असेल तर आपल्याकडे किती फंड असला पाहिजे आणि त्या फंडवरती किती टक्के रिटर्न काढले पाहिजे. जे रिटर्न जर तुम्ही काढत गेला तर कंटिन्यू पुढल्या 8 to 10 years कशा पद्धतीनं 1 crore तुमचा पोर्टफोलिओ तयार होऊ शकतो किंवा तुमचं 1 crore फंड तयार करण्याचं जे टार्गेट आहे ते अचीव होऊ शकतं, हे पण काय करतो आपण शिकवतो. आणि मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं काय, तुम्ही स्टॉक मार्केट म्हणल्यानंतर किंवा तुमचा बाकीचा खेळ गेम म्हणल्यानंतर प्रत्येक ठिकाणी रूल्स असतात मित्रांनो. मित्रांनो, जगातला आज एकही सेक्टर नाही, एकही ठिकाण नाही, एकही प्रोफेशन नाही ज्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीनं विदाउट रूल्सचं काम केलं आणि त्या व्यक्तीनं खूप मोठं सक्सेस मिळालं असं कधीही होत नाही. मित्रांनो, प्रत्येक ठिकाणी रूल्स असतात आणि हे तुम्ही रूल्स कशा पद्धतीनं फॉलो करताय ह्याच्यावरती मित्रांनो तुमचं सक्सेस जे आहे ते प्रत्येक ठिकाणी काय असतं त्या ठिकाणी डिपेंड असतं. आणि स्टॉक मार्केट ह्याला मित्रांनो अपवाद नाही हे लक्षात घ्या. मित्रांनो, आपल्या कोर्समध्ये आपण स्टॉक मार्केटमध्ये काम करत असताना एक रिटेल ट्रेडर असेल किंवा जो प्रोफेशनल ट्रेडर असेल किंवा जे चांगला पैसा कमवणारी जी लोक आहे स्टॉक मार्केटमधून, तुम्ही जर यूट्यूबला व्हिडिओ बघत असेल तर किती जर यूट्यूबर असतील, किती जर टेलिग्राम चॅनल असतील किंवा अजून बाकीच्या गोष्टी सोशल मीडिया असेल, की तो तुम्ही काही लाखांपासून काही crore प्रॉफिटचे लोकांचे स्क्रीनशॉट बघितले असतील किंवा काही लोकांचे तुम्ही कन्सिस्टन्सी प्रॉफिटचे स्क्रीनशॉट बघत असाल. मित्रांनो, ह्या लोकांनी जे आजचे प्रॉफिट कमवत आहे स्टॉक मार्केटमध्ये हे ह्या लोकांचं प्रॉफिट एका दिवसात आलेलं नाही. पहिल्या लक्षात घ्या, हे प्रॉफिट येण्यासाठी त्यांनी मित्रांनो 4 to 5 years टाइम स्पेंड केलेला असतोय, प्रचंड मोठी कॉस्ट कॅरी केलेले असते. त्यानंतर ही लोक कन्सिस्टन्सी बेसिसवर काय करत असतात, त्या ठिकाणी प्रॉफिट कमवत असतात. मग हे मित्रांनो प्रॉफिट कशाच्या आधारावर लोक कमवतात, तर मित्रांनो त्यांचं प्रॉफिट कमवण्या पाठीमागचं सर्वात महत्त्वाचं रीजन असतं त्यांचे काही रूल्स असतात आणि त्या रूल्सवरती ही लोक काम करतात. मित्रांनो, तुम्हाला जर स्टॉक मार्केटमध्ये सक्सेस व्हायचं असेल तर आपल्या क्लासमध्ये आपण हे 9 rules शिकवतो. जे रूल्स जर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करताना जर फॉलो केले डेफिनेटली तुम्ही स्टॉक मार्केटमधलं तुमचं जे सक्सेस आहे, तुमचं जे अचीवमेंट आहे, तुम्ही ज्या स्वप्नांनी स्टॉक मार्केटसाठी आलाय ती स्वप्न डेफिनेटली तुम्हाला काही प्रमाणात अचीव करण्यासाठी हे रूल्स डेफिनेट करतील, मदत करतील. मग मित्रांनो, तुम्हाला वाटेल सर हे कोणते रूल्स आहेत, मित्रांनो रूल्स वगैरे काही असत नाही. पहिल्यांदा लक्षात घ्या, तुम्ही स्वतः देखील असे रूल्स तयार करू शकता स्वतःचे आणि त्या रूल्सला तुम्ही स्ट्रिक्टली फॉलो करा. एनी हॅव काय जरी झालं तर त्या रूलमध्ये कधीही कॉम्प्रोमाइज करू नका. हे रूल्स जे आहेत, जे डिसिप्लिन आहे, तुमचे जे पेशन्स आहेत, तुमची जी प्रॅक्टिस आहे ना, हेच तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये तुमच्या एका वेगळ्या उंचीवरती आणि तुमच्या सक्सेसमध्ये काय करणार आहे, घेऊन जाणार आहे. हा पहिला पार्ट राहतो. आणि मित्रांनो ऑलमोस्ट 4 to 6 hours म्हणजे 4 to 6 hours म्हणजे ऑलमोस्ट मित्रांनो 8 to 12 hours जे आहे ते आपले काय होतात, घड्याळी या ठिकाणी स्पेंड होतात. हे ट्रेडिंगची सायकोलॉजी काय असते, इन्व्हेस्टमेंटचं माइंडसेट काय असतं, स्टॉक मार्केटमध्ये काम करण्याचं माइंडसेट काय असावं, रिस्क मॅनेजमेंट, मनी मॅनेजमेंट, ट्रेडिंग सायकोलॉजी काय असते, 1 crore फंड कशा पद्धतीने तयार करू शकतो आपण आणि किंवा तुमचं जे रूल्स आहेत हे जे स्टॉक मार्केटमध्ये सक्सेस होण्याचे ते रूल्स असतील किंवा तुमचं ट्रेडिंग जर्नल कशा पद्धतीनं तुम्ही मेंटेन करू शकता आणि ट्रेडिंग जर्नलमधून कशा पद्धतीनं तुम्हाला इनपुट्स मिळतात आणि त्याचा अनालिसिस करून तुम्ही कशा तुमच्या ड्रॉबॅक्सवरती ओव्हरकम करू शकता, ह्या सगळ्या गोष्टी काय केल्या जातात तुम्हाला रिस्क मॅनेजमेंट, मनी मॅनेजमेंट, ट्रेडिंग सायकोलॉजी आणि रूल्समध्ये शिकवलं जातात. मित्रांनो, त्यानंतर दुसरा पार्ट जो आहे तो आपल्या कोर्सचा, तो मित्रांनो खूप महत्त्वाचा. आणि तुम्ही जर खूप लोकांचे जर सिलॅबस बघितले स्टॉक मार्केटच्या कोर्सचे वगैरे तर त्या ठिकाणी तुम्हाला कुणाच्याही सिलॅबसमध्ये हा कंटेंट दिसणार नाही. मित्रांनो, मार्केटमध्ये जर तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल ना तर तुम्हाला मार्केटमध्ये स्मार्ट मनी जो आहे तो काय करायला लागलाय, तो कशा पद्धतीनं मूव्ह करायला लागला हे काय करावं लागतं पहिल्यांदा बघावं लागतं. आणि मित्रांनो, हा स्मार्ट मनी जो आहे तो डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर असतील, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर असतील, ह्यांचा मनी फ्लो कशा पद्धतीनं स्टॉक मार्केटमध्ये सुरू आहे ह्याचा अनालिसिस कशा पद्धतीनं केलं जातं हे आपण काय करतोय मित्रांनो आपल्या कोर्सच्या माध्यमातून तुम्हाला शिकवतोय. त्याचा डेटा बेस पण आपण त्या ठिकाणी आपल्या क्लासमधल्या विद्यार्थ्यांना काय करतोय त्या ठिकाणी शेअर करतोय. त्याचबरोबर मित्रांनो, नॅशनल स्टॉक एक्सचेंज आहे हा डेटाचं एक खान आहे आणि ह्या वेबसाईटचा डेटा आपण एका एक्सेल फाईलमध्ये किंवा गुगल ड्राईव्हच्या फाईलमध्ये काय केलाय, कन्वर्ट केलाय. तिथं फक्त तुम्ही एक डेट चेंज केली तर तुम्हाला हवा तो डेटा नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा काय होतो तुम्हाला डेटा मिळतो, ज्या डेटातून तुम्ही स्विंग ट्रेडिंगला कॉल काढू शकता, उद्या कोणता स्टॉक वाढू शकतो, उद्या कोणता स्टॉक पडू शकतो, कोणत्या स्टॉकमध्ये मोमेंटम जनरेट व्हायला लागलाय, ह्या सगळ्या गोष्टी ह्या डेटामध्ये काय केल्या जातात तुम्हाला शिकवल्या जातात. त्याचबरोबर मित्रांनो, स्टॉक मार्केटमध्ये काम करत असताना तुमच्यापैकी बरीच लोक स्विंग ट्रेडिंग करत असतील, इंट्राडे ट्रेडिंग करत असतील, स्टॉक ऑप्शनमध्ये काम करत असतील,
बँक निफ्टीच्या ऑप्शनमध्ये काम करत असतील किंवा इंडेक्समध्ये तुम्ही काम करत असाल. मित्रांनो, हे काम करत असताना हे जे पण परत काही रूल्स असतात, म्हणजे बाबा स्टॉक सिलेक्शन कसं करायचं, काय म्हणतो मी स्टॉक सिलेक्शन कसं करायचं, हे जी खूप मोठी प्रोसेस आहे. आणि मित्रांनो, आपल्या क्लासमध्ये ह्या सिलेबसमध्ये आपण स्टॉक सिलेक्शनच्या आपण ऑलमोस्ट 13 क्रायटेरिया जे आहेत ते काय केलेत, डिफाईन केलेत, जे विदाऊट टेक्निकल आहेत. म्हणजे टेक्निकल गोष्टी सोडून मित्रांनो 13 गोष्टी तुम्हाला काय करावं लागतात, त्या ठिकाणी बघाव्या लागतात, ज्या गोष्टी तुम्हाला माहीत असतील तरच तुम्हाला ट्रेडिंग करायचं आहे. अदरवाईज त्या ठिकाणी इंट्राडे ट्रेडिंग किंवा स्टॉकमध्ये असेल किंवा बाकीच्या सिक्युरिटीजमधलं ट्रेडिंग जे आहे ते करायचं नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्याचबरोबर मित्रांनो, आपल्यापैकी बऱ्याच लोकांना असा पण एक पर्पज असतो स्टॉक मार्केटमध्ये येण्यापाठीमागचा, की बाबा आपल्याला पुढे जाऊन लॉंग टर्ममध्ये खूप मोठी वेल्थ क्रिएट करायची आहे, एक स्वतःचा पोर्टफोलिओ तयार करायचा आहे. मग हा पोर्टफोलिओ जर तयार करायचा असेल तर कोणता स्टॉक पोर्टफोलिओसाठी सिलेक्ट करायचा, मग त्यासाठी सिलेक्ट करायचं असेल तर चांगला स्टॉक, मल्टीबॅगर स्टॉक शोधायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला फंडामेंटल अनालिसिस आलं पाहिजे, कंपनीचं अनालिसिस करता आलं पाहिजे, कंपनीची इन्साइडर माहिती तुम्हाला असली पाहिजे. पण मित्रांनो, ही माहिती एक रिटेल ट्रेडरला कधीही मिळत नसते, किंवा रिटेल ट्रेडरनं जर त्या ठिकाणी फंडामेंटल अनालिसिस करायचा प्रयत्न केला तर त्या रिटेलरला फंडामेंटल अनालिसिस करायला सुद्धा जमत नसतं, इव्हन क्लास केल्यानंतर देखील जमत नसतं. कारण का ती एक अकाउंटिंग लँग्वेजमधली भाषा आहे, आणि ते अकाउंटिंग लँग्वेजची भाषा इव्हन मित्रांनो कॉमर्समधल्या लोकांना देखील लक्षात येत नाही. कारण का कॉमर्समध्ये आपण ज्या गोष्टी शिकतो आणि स्टॉक मार्केटमध्ये जे फंडामेंटल अनालिसिस आहे खूप वेगळं आहे, पहिल्यांदा लक्षात घ्या. मेथड सेम तेच आहे पण त्याचं इंटरप्रिटेशन करता येत नसतं. मग मित्रांनो, असे क्वालिटी स्टॉक, मल्टीबॅगर स्टॉक कशा पद्धतीनं आपण चूज करू शकतो, त्याची एक मेथड आहे मित्रांनो, त्याची एक आपण पद्धत जी आहे ती काय केली, शोधून काढले, त्यामध्ये हाऊ टू पिक क्वालिटी इक्विटी बिझनेसेस फॉर वेल्थ क्रिएशन. मित्रांनो, आपण त्यामध्ये काय करतोय तर इक्विटी बिझनेसेस त्या ठिकाणी काय करतोय, बाय करतोय. आपण मित्रांनो आपल्या कोर्समध्ये कुठेही स्टॉक खरेदी करायला शिकवत नाही इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भात, विशेषतः क्वालिटी बिझनेसेस कशा पद्धतीने आपण खरेदी करू शकतो आणि त्याच्या सहाय्याने आपल्याला कशा पद्धतीने वेल्थ क्रिएट करता येते. आणि तुम्ही देखील मित्रांनो खूप चांगले दर्जेदार क्वालिटी फंडामेंटली स्ट्रॉंग कंपन्या ज्या आहेत ते काय करू शकता, शोधू शकता. त्याचा एक रूल्स आहे, भाव भगवानचे असं गुजराती भाषेमध्ये म्हटलं जातं, म्हणजे भाव भगवान आहे. जी प्राईस आहे ना ती सर्वस्व असते, त्याच्यामध्ये फंडामेंटल असतं, त्याच्यामध्ये टेक्निकल असतं, फक्त ते तुम्हाला रीड करता आलं पाहिजे. आणि ते कसं रीड करायचा, बिझनेसचं इन्व्हायरमेंट कसं समजून घ्यायचं, बिझनेसचं बिझनेस मॉडेल कसं समजून घ्यायचं, ह्या सगळ्या गोष्टी काय केल्या जातात, सेकंड पार्टमध्ये तुम्हाला शिकवल्या जातात. मित्रांनो, माझ्या कोर्सचं एक वैशिष्ट्य आहे, मी तुम्हाला स्टॉक मार्केट संदर्भातली कोणतीही बेसिक माहिती जी आहे मी माझ्या कोर्समध्ये शिकवत नाही. आणि मित्रांनो, तुम्ही जर स्टॉक मार्केटमध्ये फक्त नवीन असाल, ज्येष्ठ 4-6 महिन्यापूर्वी मार्केटमध्ये आला असाल आणि तुम्हाला अजून बेसिक पण माहीत नसेल आणि तुम्ही जर विचार करत असाल चला आपण सरांचा कोर्स जॉईन करूया, तर मित्रांनो तुम्ही कोर्स जॉईन करू नका. कारण का तुम्हाला हाती काहीही लागणार नका. ह्याचं रिझन काय आहे, कारण आपण बेसिक काहीही शिकवत नाही. आपल्या कोर्समध्ये ज्या काही गोष्टी शिकवल्या जातात त्या ॲडव्हान्स लेवलच्या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात आणि ए टू झेड प्रॅक्टिकल गोष्टी शिकवल्या जातात. मित्रांनो, स्टॉक मार्केटमधलं बेसिकचं नॉलेज तर तुम्हाला पाहिजे, पण ॲक्च्युली त्या बेसिकच्या नॉलेजचा तुम्हाला लाईफमध्ये पैसा कमवण्यासाठी कुठेही फायदा होत नसतो, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. तुम्हाला जर स्टॉक मार्केटमधून पैसा कमवायचा असेल तर तुम्हाला सर्वात महत्त्वाचं नॉलेज असलं पाहिजे काय, टेक्निकल अनालिसिसचं माहिती असलं पाहिजे, ऑप्शन ट्रेडिंगची तुम्हाला माहिती असली पाहिजे. आणि हेच आपल्याला काय करायचं मित्रांनो, ह्या कोर्सच्या माध्यमातून शिकायचं. मित्रांनो, आपल्या कोर्सचा पार्ट 3 जो आहे, ह्यात पार्ट 3 मध्ये आपण नेमकं काय शिकवतोय मित्रांनो, त्यामध्ये आपण टेक्निकल अनालिसिस शिकवतोय. डायरेक्ट आपलं टेक्निकल अनालिसिस त्यानंतर काय होतं त्या ठिकाणी सुरू होतं. आणि ह्या टेक्निकल अनालिसिसमध्ये मित्रांनो आपण ज्या गोष्टी शिकतोय ते काय शिकतोय नेमकं ह्या टेक्निकल अनालिसिसमध्ये, तर मित्रांनो तुम्हाला जर खरं स्टॉक मार्केट शिकायचं असेल तर ह्या टेक्निकल गोष्टीवरती काय करा, तुम्ही मेनली फोकस करा. त्यामध्ये मित्रांनो बेसिक ऑफ टेक्निकल अनालिसिस असेल, टेक्निकल अनालिसिसचे अझम्पशन असतील, मार्केटचा सपोर्ट आणि रेझिस्टन्स कशा पद्धतीने काढला जातो, मग त्यामध्ये स्टॉकचा असेल, फ्युचरचा असेल, इंडेक्स असेल, विशेषतः इंडेक्सचा जर तुम्हाला किंवा स्टॉक ऑप्शनचा किंवा स्टॉक फ्युचरचा जर सपोर्ट रेझिस्टन्स आयडेंटिफाय करायचा असेल तर मित्रांनो त्या ठिकाणी फक्त चार्टचा डेटा बघून तुम्हाला उपयोगच होत नाही. त्याचबरोबर तुम्हाला मित्रांनो हिस्टॉरिकल ओपन इंटरेस्ट बघावा लागतो, त्याचबरोबर तुम्हाला व्हॉल्यूमचं एका विशिष्ट पद्धतीने अनालिसिस करावं लागतं आणि त्यानंतर तुम्ही त्या स्टॉकचा, त्या इंडेक्सचा, त्या फ्युचर कमोडिटी, फ्युचर जो ट्रेड आहे, फ्युचरचा जो स्टॉक आहे त्याचं तुम्हाला काय करता येतं त्या ठिकाणी अनालिसिस करता येतं. म्हणजे ह्या सपोर्ट रेझिस्टन्स, आणि मित्रांनो सपोर्ट रेझिस्टन्स काढण्याच्या 4-5 पद्धती आहेत, ह्या सगळ्याच्या सगळ्या पद्धती आपण आपल्या क्लासमध्ये शिकवतोय आणि ह्याचं एक उदाहरण आहे मित्रांनो. आपण प्रत्येक सपोर्ट रेझिस्टन्सचं 10-12 उदाहरणं जे आहेत ते क्लासमध्ये लाईव्ह देतो. लाईव्ह म्हणजे A to Z आपला क्लास जो आहे तो लाईव्ह आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि मी तो स्वतः कोर्स जो आहे तो काय करतो त्या ठिकाणी शिकवतो. त्याचबरोबर मित्रांनो सपोर्टमध्ये डायनामिक सपोर्ट असेल, रेझिस्टन्स असेल, व्हॉल्यूम असेल, ॲव्हरेज व्हॉल्यूम असेल, त्याचबरोबर व्हॉल्यूम आणि ओपन इंटरेस्टचं असणारं
कोरिलेशन असेल, ह्या सगळ्या गोष्टी काय केल्या जातात त्या ठिकाणी शिकवल्या जातात. त्याचबरोबर मित्रांनो, मार्केटचा जर स्टडी करायचा असेल, मार्केटला जर समजून घ्यायचं असेल, तर तुम्हाला मार्केटचा ट्रेंड ओळखता आला पाहिजे. आणि हा ट्रेंड ओळखण्याच्या पण परत वेगवेगळ्या पद्धती आहेत. विशेषतः तुम्ही जर ऑप्शन ट्रेडिंग करत असाल, बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग करत असाल, निफ्टीमध्ये ट्रेडिंग करत असाल, तर मित्रांनो तुम्हाला फक्त त्या ठिकाणी कोणतं तर एखादं टेक्निकल इंडिकेटर वापरून मार्केटचा सपोर्ट रेझिस्टन्स किंवा मार्केटचा अप ट्रेंड आहे, मार्केट डाऊन ट्रेंड आहे, मार्केट साईडवेज ट्रेंडमध्ये आहे, हे ओळखलं जाऊ शकत नाही. पण लक्षात घ्या, हे जर ओळखायचं असेल मित्रांनो, तर त्या ठिकाणी तुम्हाला इंडेक्सचा सपोर्ट रेझिस्टन्स किंवा मार्केटचा सपोर्ट आणि रेझिस्टन्स जो ट्रेंड चेंज व्हायला लागलाय तो ओळखण्यासाठी मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला ओपन इंटरेस्टचा डेटा रीड करता आलं पाहिजे, ऑप्शन चेन माहीत असली पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण मित्रांनो इनिशियल स्टेजला क्लासमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी शिकवतोय. त्याचबरोबर मित्रांनो आपण चार्ट सर्वात महत्त्वाचं काय स्टॉक मार्केटमध्ये, प्रत्येकाला असं वाटतं की बाबा मी जर एखादा क्लास केला तर मला चार्ट रीड करता येईल आणि मी चार्ट रीड केल्यानंतर सर्व काही गोष्टी करू शकतो. तर मित्रांनो हे 100% खरं आहे, पण चार्ट रीड करणं हे इतकं सोपं नाही. पण आपण ते इतक्या सोप्या पद्धतीनं शिकवतो क्लासमध्ये की प्रत्येक व्यक्तीला चार्टवरचा सपोर्ट रेझिस्टन्स ट्रेंड, चार्ट रीड कसा करायचा, चार्ट बुलिश फॉर्मेशनमध्ये चाललाय गा बेरिश फॉर्मेशनमध्ये चाललाय गा, हा मार्केटचा फेक ब्रेकआउट आहे गा हा रिअल ब्रेकआउट आहे, ह्या सगळ्या गोष्टी काय केल्या जातात त्या ठिकाणी तुम्हाला क्लासमध्ये शिकवल्या जातात. त्यामध्ये हाऊ टू रीड चार्टची आपण कन्सेप्ट इंट्रोड्यूस केले. त्याचबरोबर मित्रांनो स्टॉक मार्केट आणि त्याचं टाईम सायकल असतं, हे टाईम सायकल कशा पद्धतीने रीड करायचं हे पण आपण शिकवतोय. त्याचबरोबर मित्रांनो चार्ट बघत असताना फक्त एक चार्ट तुम्हाला बघून चालत नाही. जसं की तुम्हाला वाटत असेल की बाबा TCSचा स्टॉक येणाऱ्या कालखंडामध्ये वाढणार आहे किंवा रिलायन्सच्या स्टॉकमध्ये प्रॉफिट बुकिंग होणार आहे, किंवा तुम्हाला जर वाटत असेल सध्या अक्रॉस द मार्केट इंडायसेसमध्ये प्रॉफिट बुकिंग सुरू आहे, मग हे तुम्ही कसं ओळखू शकता? तर मित्रांनो तो एक चार्टचा अनालिसिस करून, एक चार्टचा स्टडी करून तुम्हाला ह्या गोष्टी ओळखता येत नसतात, हे पहिल्या लक्षात घ्या. मित्रांनो त्यासाठी तुम्हाला मल्टिपल चार्ट रीडिंग करता आलं पाहिजे किंवा सेगमेंट वाईज अनालिसिस करता आलं पाहिजे. जसं की आता सध्याचं जर कंडिशनला बघितलं, बॉन्ड यील्डचा डेटा बघायला पाहिजे, करन्सीचा डेटा बघायला पाहिजे, तुम्ही कमोडिटीचा पण डेटा अनालिसिस करायला पाहिजे. तो जर डेटा अनालिसिस केला तर तुम्हाला क्लिअरली कुठं ना कुठं मार्केटमध्ये एक इंडिकेशन मिळतं की बाबा मार्केट जे आहे ते सध्या प्रॉफिट बुकिंगच्या मूडमध्ये आहे किंवा इक्विटीमधला पैसा जो आहे तो सध्याच्या कंडिशनला बाहेर पडण्याच्या तयारीत आहे, हे आपल्या काय होतं त्या ठिकाणी लक्षात येतं. त्यामुळे मित्रांनो मार्केटमध्ये काम करत असताना तुम्हाला मल्टिपल चार्ट रीडिंग जे आहे ते करता आलं पाहिजे, अक्रॉस द सेगमेंटमधलं अॅनालिसिस जे आहे ते काय करता आलं पाहिजे त्या ठिकाणी करता आलं पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपण काय करतो मित्रांनो क्लासमध्ये शिकवतो. त्यानंतर मित्रांनो आपल्या कोर्सचा जो 4 नंबरचा पार्ट आहे जो टेक्निकली आणि कॅन्डलिस्टिक पॅटर्नच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचा आहे, त्यामध्ये बेसिक ऑफ कॅन्डलिस्टिक पॅटर्न, कॅन्डलिस्टिक पॅटर्नमध्ये मित्रांनो मेनली आपण जापानीज कॅन्डलिस्टिक पॅटर्न जो आहे तो त्याच्यावरती फोकस करतोय. त्याचबरोबर बुल्स आणि बियर्स जास्तात मार्केटमध्ये, ह्या दोघांच्या इमोशन मार्केटमध्ये सध्याला काय आहेत आणि ह्या इमोशन इंडिकेट करण्याचे काही सिग्नल असतात चार्टवरती दिसतात किंवा त्या कॅन्डलच्या बॉडीमध्ये दिसतात किंवा कॅन्डलच्या शॅडोजमध्ये दिसतात, ते कशा पद्धतीने आयडेंटिफाय करू शकतो, किंवा मार्केटमध्ये प्राईज रिजेक्शन कोणत्या साईटला आहे, प्राईज सस्टेन कोणत्या साईटला येते, किंवा प्राईज रेज कुठल्या साईटला होते, ह्या सगळ्या गोष्टी काय करावं लागतात त्या ठिकाणी बघावं लागतात. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण काय करतो क्लासमध्ये डिस्कस करतो. त्यामध्ये कॅन्डलिस्टिक पॅटर्न आहे, त्यामध्ये 1 कॅन्डलचे पॅटर्न आहेत, 2 कॅन्डलचे पॅटर्न आहेत, 3 कॅन्डलचे पॅटर्न आहेत, मल्टी कॅन्डलिस्टिक पॅटर्न आहेत. त्याचबरोबर मित्रांनो प्राईज ॲक्शन, ब्रेकआउट, ब्रेकडाऊन, चार्ट पॅटर्न, रिव्हर्सल पॅटर्न असतील, चार्ट कंटिन्युएशनचे पॅटर्न असतील, बुलिश पॅटर्न असतील, बेरिश पॅटर्न असतील, हे सगळं कॅन्डलिस्टिक पॅटर्न आणि प्राईज ॲक्शनमध्ये काय करतो मित्रांनो आपण डिस्कस करतोय किंवा त्याची चर्चा जी आहे ते आपण ह्या क्लासमध्ये करतोय. त्याचबरोबर मित्रांनो मार्केटमध्ये काम करत असताना आपल्यासाठी अजून एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे. प्रत्येकाला वाटतं की बाबा मला एखाद्याशी कोणती तर स्ट्रॅटजी माहीत झाली पाहिजे, एखादं कोणतं तर टेक्निक माहीत झालं पाहिजे, जे टेक्निक मी शिकल्यानंतर उद्यापासून लगेच हजारो लाखो रुपये काय करेल स्टॉक मार्केटमध्ये कमवेल असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण मित्रांनो मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, स्टॉक मार्केटमध्ये माझी स्ट्रॅटजी शिका किंवा अजून कुणाची स्ट्रॅटजी शिका, कोणतीही स्ट्रॅटजी मित्रांनो कधीही मार्केटमध्ये ॲट अ टाईम काम करत नसते. प्रत्येक स्ट्रॅटजीचं एक विशिष्ट टाईम असतं, त्या टाईममध्येच ती स्ट्रॅटजी काय करत असते त्या ठिकाणी काम करत असते. त्यामुळं त्या टायमिंगच्या जर तुम्ही पलीकडे गेला तर तुमची स्ट्रॅटजी त्या ठिकाणी काम करत नाही. तुम्ही देखील बघितलं असेल एखादं टेक्निक, एखादं कन्सेप्ट तुम्हाला माहीत झाल्यानंतर तुम्ही त्याचा यूज करता आणि तुम्हाला सुरुवातीला त्यामध्ये चांगला प्रॉफिट होतो आणि काही दिवसानंतर त्यातनं तुम्हाला प्रॉफिट मिळेल असं होतो आणि तुम्ही ती स्ट्रॅटजी काय करता त्या ठिकाणी सोडून देता. मग असं होऊ नये म्हणून आपण मित्रांनो आपल्या क्लासमध्ये मल्टिपल स्ट्रॅटजी आहे त्या काय करतो त्या ठिकाणी शिकवतो. विशेषतः इंट्राडे ट्रेडिंगची मित्रांनो आपली एक जबरदस्त स्ट्रॅटजी आहे, जी स्ट्रॅटजी तुम्हाला रिस्क मॅनेजमेंट, मनी मॅनेजमेंट, ट्रेडिंग सायकोलॉजी, डिसिप्लिन, पेशन्स ह्या ज्या गोष्टी आहेत पूर्णपणे चेंज करून टाकेल. त्या स्ट्रॅटजीचं आपलं नाव आहे 10x 10x 10x.
म्हणजे ही जबरदस्त स्ट्रॅटर्जी आहे. ज्या स्ट्रॅटर्जीचा वापर करून जर तुम्ही इंट्राडे ट्रेडिंगला सुरुवात केली तर तुमच्यामध्ये डेफिनेटली एक डिसिप्लिन तयार होऊ शकते, तुमच्या प्रॉफिटमध्ये कन्सिस्टन्सी येऊ शकते आणि स्टॉक मार्केटमध्ये काम करण्यासाठी आवश्यक असणारी जी सायकोलॉजी आहे ही 10 महिन्यामध्ये काय होऊ शकते तुमच्यामध्ये डेव्हलप होऊ शकते हे पहिल्यांदा लक्षात घ्या. ती स्ट्रॅटर्जी शिकवतो. त्याचबरोबर मित्रांनो मार्केटला जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर ही तुमच्यासाठी हिंट समजा मित्रांनो, तर तुम्हाला मार्केटला जर समजून घ्यायचं असेल, रीड करायचं असेल, मार्केट काय सांगतं हे जर कळायचं असेल तर मित्रांनो तुम्हाला मार्केटची क्लोजिंग प्राइस रीड करता पाहिजे. मार्केट ओपन कुठं झालं हे महत्त्वाचं नाही, मार्केट क्लोज कुठं झालं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि तुम्हाला जर ही क्लोजिंग प्राइस रीड करता आली ना तर तुम्ही डेफिनेटली मार्केटमध्ये खूप मोठ्या पातळीवरती उंचीवरती जाऊन पोहोचू शकता. आणि तीच स्ट्रॅटेजी मित्रांनो आपण आपल्या क्लासमध्ये शिकवतो की बाबा क्लोजिंग बेस्ड प्राइस जी आहे, क्लोज बेस्ड प्राइस ती कशी रीड करायची आणि त्याच्यातून कशा पद्धतीनं इंट्राडे ट्रेडिंग असेल, स्विंग ट्रेडिंगसाठी असेल किंवा लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी कॉल काढायचं हे शिकवतोय. त्याचबरोबर मित्रांनो आपली अजून एक खूप महत्त्वाची स्ट्रॅटेजी आहे ज्याला बुलिश आणि बेरिश स्ट्रॅटेजी असं देखील आपण म्हणतो. OMOH आणि MOL नावाची एक स्ट्रॅटेजी आहे, ती स्ट्रॅटेजी आपण शिकवतोय. त्याचबरोबर मित्रांनो आपण D1C स्ट्रॅटेजी शिकवतोय जी डे कॅन्डलच्या साह्याने आपण आयडेंटिफाय करतो आणि ज्याच्यातून आपण खूप जबरदस्त आजपर्यंत रिटर्न पण जनरेट केले आहेत. त्याबरोबर आपली अजून एक महत्त्वाची स्ट्रॅटेजी आहे ORBची स्ट्रॅटेजी आहे. त्याचबरोबर मित्रांनो 52-week high स्ट्रॅटेजी आहे ज्याच्यामध्ये आपण रिट्रेसमेंटचा यूज केला आहे आणि हिस्टॉरिकल काही डेटा टेस्ट करून ही स्ट्रॅटेजी डेव्हलप केली आहे जिथं तुम्हाला एक्झॅक्ट एखाद्या स्टॉकचा रिव्हर्सल जो आहे तो कुठून होणार आहे, जो स्टॉक 52-week high रेंज आहे ती स्ट्रॅटेजी आपण त्यामध्ये डेव्हलप केली आहे ज्याचा वापर करून तुम्ही डेफिनेटली प्रॉफिट करू शकता. त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला अजून एक कॉमन स्ट्रॅटेजी माहिती असेल टॉप गेनर टॉप लूजरची स्ट्रॅटेजी, जी स्ट्रॅटेजी मित्रांनो आपण तुम्हाला बॅक टेस्ट पण करून दाखवतो आणि त्याचा डेटा पण सगळा देतो जे गुगल ड्राईव्हमध्ये फक्त तुम्ही एक तारीख चेंज केली किंवा तुम्हाला हव्या त्या तारखेचा टॉप गेनर टॉप लूजर मिळेल आणि तो टॉप गेनर आणि टॉप लूजर येणाऱ्या कालखंडामध्ये कशा पद्धतीनं मार्केटमध्ये रिॲक्ट झालाय आणि त्याच्या साह्यानं तुम्ही कशा पद्धतीनं जास्तीत जास्त प्रॉफिट अर्न केला असता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते काय करतो आपण ह्या कोर्सच्या माध्यमातून ह्या स्ट्रॅटेजीच्या माध्यमातून तुम्हाला शिकवतो. त्याचबरोबर मित्रांनो अजून एक आपल्या कोर्सचा पार्ट आहे जो टेक्निकल इंडिकेटर्स असं म्हटलं होतं मित्रांनो, विशेषतः कॅन्डलिस्टिक पॅटर्न संदर्भात तुम्हाला अजून एक सांगायचं आहे. आपण जे कॅन्डलिस्टिक पॅटर्न बघतो मित्रांनो मार्केटमध्ये सध्या जवळपास 100 पेक्षा जास्त वेगवेगळ्या प्रकारच्या कॅन्डल आहेत मार्केटमध्ये आहेत, म्हणजे ज्या पुस्तकामध्ये आहेत किंवा टेक्निकल अॅनालिसिसच्या बुक्समध्ये शिकवल्या जातात. पण मित्रांनो ह्या सर्वच्या सर्व कॅन्डलिस्टिक पॅटर्नची ॲव्हरेजली जर ॲक्युरेसी काढली तर हायेस्ट लेवलला कॅन्डलिस्टिक पॅटर्न जो आहे तो 65% काय करू शकतो जाऊ शकतो. त्यातलं मित्रांनो हायेस्ट मनी मेकिंग कॅन्डलिस्टिक पॅटर्न कुठले आहेत, 10 money making कॅन्डलिस्टिक पॅटर्न आपण आपल्या कोर्समध्ये मेनली फोकस देऊन शिकवतो आणि त्याच्यावरच तुम्ही काम करायचं आहे हे पण लक्षात ठेवा. त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला मार्केटमध्ये काम करत असताना फक्त टेक्निकल प्राइस ॲक्शन कॅन्डलिस्टिक पॅटर्नवर डिपेंड राहून चालत नाही, त्यासाठी आपल्याला मित्रांनो काही टेक्निकल इंडिकेटर्सची देखील जोड द्यावं लागते. मग ही टेक्निकल इंडिकेटर्स कुठले आहेत जी आपल्या कोर्समध्ये तुम्हाला शिकायला मिळतील मित्रांनो, तुम्ही यूट्यूबला जरी जाऊन बघितलं तर 1000 video ह्या टेक्निकल इंडिकेटर्सवरती सापडतील. पण मित्रांनो एक्झॅक्ट त्या टेक्निकल इंडिकेटरचा कसा वापर करायचा असतो, ते टेक्निकल इंडिकेटर चुकीचे कसे सिग्नल देतात, आता तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना माहित असेल आपल्या क्लासमध्ये आपण एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेजचा यूज कशा पद्धतीने करायचा हे शिकवतो. त्यामध्ये मित्रांनो आपण 10-day एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज असेल, 20-day एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज असेल, 50 एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज असेल, 100 असेल, 200-day एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज हे काय करतो आपण त्या ठिकाणी शिकवतो, विशेषतः इंडेक्स आणि स्टॉकसाठी याचा वापर केला जातो. त्याचबरोबर मित्रांनो MACD इंडिकेटर माहित असेल तुम्हाला, मूव्हिंग ॲव्हरेज कन्वर्जन आणि डायव्हर्जन. मित्रांनो तुम्हाला वाटेल हे तर सोपं इंडिकेटर आहे, मित्रांनो ऍक्च्युअली हे सोपं इंडिकेटर नाही, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो तुम्ही जर यूट्यूबला गेला तर तुम्हाला कित्येक व्हिडिओ सापडतील MACD इंडिकेटरच्या. पण मित्रांनो MACD इंडिकेटर जे आहे ते नेमकं कशासाठी तयार करण्यात आले, स्विंग ट्रेडिंगसाठी तयार करण्यात आले का इंट्राडे ट्रेडिंगसाठी तयार करण्यात आले का ऑप्शन ट्रेडिंगसाठी तयार करण्यात आले हे तुम्हाला कोणीही सांगणार नाही, ते सांगतील की बाबा सर्व ठिकाणी इंडिकेटर वापरा. पण मित्रांनो ऍक्च्युअली हे जे इंडिकेटर आहे ना, ना ते इंट्राडे ट्रेडिंगचं आहे ना ते ऑप्शन ट्रेडिंगचं आहे, त्याचा पर्पज आणि त्याचा उद्देश जो आहे तो खूप वेगळा आहे हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे आणि हे कुणीही तुम्हाला ह्या गोष्टी ज्या आहेत त्या मार्केटमध्ये सांगत नाही. त्याचबरोबर मित्रांनो दुसरं अजून एक महत्त्वाचं इंडिकेटर आहे जे डायनामिक सपोर्ट रेझिस्टन्सचं मार्केटमध्ये काम करतं आणि ज्याच्या साह्यानं तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग असेल बँक निफ्टी असेल निफ्टीमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं काम करू शकता, त्या इंडिकेटरचं नाव आहे PP. ते मी तुम्हाला क्लासमध्ये काय करेल त्या ठिकाणी सांगेल किंवा शिकवेल. त्याचबरोबर मित्रांनो अजून एक महत्त्वाचं टेक्निकल इंडिकेटर जे आहे जे आपण शिकतो ते म्हणजे BB इंडिकेटर आहे, त्यानंतर RSIचं इंडिकेटर आहे, सुपर ट्रेंड इंडिकेटर आहे. तुम्हाला वाटेल तर सुपर ट्रेंड इंडिकेटर तर खूप भारी आहे, पण मित्रांनो 85% सुपर ट्रेंडचे जे इंडिकेशन मिळतात ते फॉल्स असतात, चुकीचे असतात. एक्झॅक्ट बरोबर सुपर ट्रेंडचा इंडिकेटर कसा कॅच करायचा,
सिग्नल बाय आणि सेलचा कसा कॅच करायचा ते आपण काय करतो सुपर ट्रेंड इंडिकेटरमध्ये शिकवतो. मित्रांनो तुम्ही यूट्यूबच्या कितीतरी व्हिडिओ बघाल मिळतील तुम्हाला सुपर ट्रेंडवर, पण एकाही यूट्यूबवरनं अजूनपर्यंत त्यातला करेक्ट सुपर ट्रेंड कुठला आहे हे अजूनपर्यंत कुणीही सांगित नाही. त्याच्यामध्ये मित्रांनो एक कन्फर्मेशनची कॅन्डल असते, ती कन्फर्मेशनची कॅन्डल जोपर्यंत तुम्हाला कळत नाही तोपर्यंत सुपर ट्रेंड इंडिकेटरनं बायचा दिलेला सिग्नल देखील आपल्याला कॅच करता येत नाही, हे पहिल्या लक्षात घ्या. त्याचबरोबर मित्रांनो आपण विशेषतः स्टॉक असेल, बँक निफ्टी असेल, ऑप्शन असेल, ह्याच्यामध्ये रिट्रेसमेंट मार्केटमध्ये कशा पद्धतीसुद्धा हे रिट्रेसमेंटचं कॅल्क्युलेशन करण्यासाठी किंवा रिट्रेसमेंट ओळखण्यासाठी फिबोनाचे रिट्रेसमेंटचा इंडिकेटर वापरतो. त्याचबरोबर मित्रांनो एखादा स्टॉक जर अपट्रेंडला चालला असेल तर त्याचं किती स्टॉक वाढू शकतो, त्याचं टार्गेट कसं कॅल्क्युलेट करायचं, तर त्यासाठी मित्रांनो ट्रेंड बेस्ड फिबोनाची एक्सटेन्शन नावाचे एक टेक्निकल इंडिकेटर आहे ते आपण काय करतो क्लासमध्ये शिकवतो. त्याचबरोबर व्हीवॅप नावाचे इंडिकेटर आहे, व्हॉल्यूम वेटेड ॲव्हरेज प्राईस, ज्याचा वापर करणं खूप टफ आणि चॅलेंजिंग मांडला त्याने एक रिलायबल इंडिकेटर म्हणून काय केलं होतं त्याकडं बैठलं, तर ते इंडिकेटर पण काय करतो आपण या ठिकाणी शिकवतो. असा हा आपला ॲडव्हान्स टेक्निकल अनालिसिसचा कोर्स आहे. मित्रांनो ऑप्शनमध्ये आपण नेमकं काय शिकवतो, मित्रांनो ऑप्शनचा कोर्स हा खूप महत्त्वाचा आहे तुम्ही जर ऑप्शन ट्रेडिंग करणार असाल, आणि हे दोन्ही एकत्रित आपण शिकवतो. कारण कसं असतं मित्रांनो तुम्हाला वाटत असतं की मला खूप नॉलेज आहे, मला खूप अनुभव आहे, मला सगळं टेक्निकल येतं, मला कॅन्डलिस्टिक पॅटर्न समजतं आहे, मला सगळे टेक्निकल इंडिकेटर माहीत आहेत, मला सगळं बेसिक माहित आहे, मला फक्त ऑप्शनचा कोर्स करायचा. मित्रांनो असं नसतं, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण का तुम्हाला टेक्निकलचा वापर कसा करायचा हे माहीत नसेल, एक्झॅक्ट रिअल त्याचा यूज काय हे जर माहीत नसेल आणि तुम्ही जर ऑप्शनचा कोर्स करत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला टफ चॅलेंज आहे ते काय करावं लागतं लागू शकतं त्या ठिकाणी फेस करावं लागू शकतं, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यामध्ये बेसिक ऑप्शन जे आहे त्यामध्ये ऑप्शन ग्रीक्स असेल, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरचा डेटा असेल जो निफ्टी आणि बँक निफ्टीचा आहे तो कशा पद्धतीनं रीड करायचा, ओपन इंटरेस्टचा डेटा रीड कसा करायचा, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरचा OI किती आहे, त्यांचा व्हॉल्यूम किती आहे, त्यांनी आज किती पोझिशन लॉन्ग केलेत, त्यांनी आज किती पोझिशन शॉर्ट केलेत, टोटल मंथली OI किती अजून उभा आहे मार्केटमध्ये, ह्या सगळ्या गोष्टी काय कराव्या लागतात मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला बघाव्या लागतात, किंवा त्याचा विचार जो आहे तो काय करावा लागतो त्या ठिकाणी करावा लागतो, ह्या सगळ्या गोष्टी शिकवतो. त्याचबरोबर मित्रांनो ऑप्शन ट्रेडिंग करायचं असेल तर ऑप्शन ट्रेडिंग तुम्ही फक्त मॅन्युअली करू शकत नाही, ऑप्शन चेंजचा जर स्टडी करायचा असेल, ऑप्शन चेंज जर समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी ऑप्शन चेंज जे आहे ते काही सॉफ्टवेअरच्या सहाय्याने त्याचं अनालिसिस करावं लागतं, आणि ते जर अनालिसिस केलं तर तुम्हाला एक्झॅक्ट मार्केटची डायरेक्शन काय हे तुम्हाला काय होऊ शकतं त्या ठिकाणी कळू शकतं, आणि ते सॉफ्टवेअर देखील आपण आपल्या क्लासमध्ये काय करतोय लोकांना प्रोव्हाइड करतोय हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्याचबरोबर मित्रांनो बँक निफ्टी आणि निफ्टीचा 2014 ते 2021 पर्यंतचा आपल्याकडे डेटा आहे, तो डेटा अनालाइज करून आपण तुम्हाला क्लिअरली सांगतो की बाबा ऑप्शन ट्रेडिंगमध्ये सक्सेस होऊ शकता का, ऑप्शन सेलिंगमध्ये सक्सेस होऊ शकता. तुम्हाला जर आत्तापर्यंत ऑप्शन ट्रेडिंगमध्ये जर सक्सेस मिळालं नसेल तर हे सक्सेस का मिळालं नाही ह्याच्या पाठीमागं काहीतरी रिझन आहे पहिल्यांदा लक्षात घ्या, आणि ते तर रिझन जर तुम्हाला एक्झॅक्ट माहीत नसेल आणि तुम्ही जर ऑप्शन ट्रेडिंग करत असाल तर अजून इथून पुढे देखील तुम्हाला प्रॉफिट होईल याची कुणीही गॅरंटी देऊ शकत नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यामुळं हा डेटा जो आहे तो आपण अनालिसिस करून दाखवतो तुम्हाला कसा अनालिसिस करायचा, त्याचा रिझल्ट कसं काढायचा, आणि ज्यातून आपल्या स्वतःच्या स्ट्रॅटेजी आपण किती कशा डेव्हलप करू शकता, मग ऑप्शन ट्रेडिंगमध्ये आपण किती रिस्क घेतली पाहिजे, किती टार्गेट ठेवलं पाहिजे, आपली पोझिशन साईज कशी फिक्स केली पाहिजे, हा सगळा तुम्हाला हा डेटा जो आहे तो काय करेल त्या ठिकाणी समजावून सांगेल. त्याचबरोबर ऑप्शन चेन मित्रांनो खूप महत्त्वाचे आहे, ह्या ऑप्शन चेनचा आपण कशा पद्धतीने अनालिसिस करू शकतो मित्रांनो तुम्हाला नवल वाटेल अक्षरशः पाठीमागे माझ्याकडे काही लोक क्लासला आले होते ज्या लोकांनी बँक निफ्टीची ऑप्शन चेन समजून घेण्यासाठी 1,00,000 रुपये काय केले होते खर्च केले होते तरी देखील त्यांना ऑप्शन चेन समजली नव्हती. पण मित्रांनो आपण बँक निफ्टीचे ऑप्शन जे आहे ते फक्त 7 ते 8 मिनिटांमध्ये समजावून सांगू शकतो. प्रत्येक व्यक्तीला बँक निफ्टीची ऑप्शन चेन जे आहे ते काय होऊ शकते त्या ठिकाणी समजून येऊ शकते, इतकी सोपी कन्सेप्ट जे आहे ना ती ऑप्शन चेनची आहे. पण बऱ्याच लोकांनी त्याला खूप कॉम्प्लिकेटेड केलेलं आहे, पण ते कॉम्प्लिकेटेड नाही, खूप सोपे आहे, ते तुम्हाला इझिली लक्षात येईल. त्याचबरोबर मित्रांनो बँक निफ्टी ऑप्शन ट्रेडिंग करत असताना तुम्हाला ओपन इंटरेस्ट, टाइम आणि लेवल्सच्या नॉलेज असलं पाहिजे, म्हणजे मार्केटची विशिष्ट लेवल, त्या ठिकाणचा विशिष्ट ओपन इंटरेस्ट आणि विशिष्ट टायमिंग, ह्या 3 गोष्टीचं जर तुम्हाला कॉम्बिनेशन करता आलं आणि ह्या 3 गोष्टी जर तुम्हाला मार्केटमध्ये समजल्या तर मित्रांनो तुम्ही डेफिनेटली स्टॉक मार्केटमध्ये ऑप्शन ट्रेडिंगमध्ये खूप मोठा पैसा जो आहे तो काय करू शकता त्या ठिकाणी कमवू शकता. आणि हे कसं करायचं, बँक निफ्टीच्या लेवल्स कशा, तुम्ही माझा दररोज यूट्यूबला व्हिडिओ बघत असाल ज्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दररोज दाखवतो की बाबा निफ्टी अबाववरून बुलिश आहे, निफ्टी बिलो बेरिश आहे, ह्या लेवलवरून बँक निफ्टी बाय करा, त्या लेवलवरून बँक निफ्टी बाय करा, आणि तुम्ही कितीतरी वेळा
बघितलं असेल माझ्या निफ्टी आणि बँक निफ्टीच्या ज्या लेवल दिल्या असतात एक्झॅक्ट त्या ठिकाणी मार्केट जाऊन रिव्हर्सल करतं किंवा त्या टार्गेटला जाऊन मार्केट टच करतं किंवा मी नो ट्रेडिंग झोन जो दिलेला असतो त्या नो ट्रेडिंग झोनमध्ये मोस्ट ऑफ टाईम मार्केट काय करत असतं ट्रेड करत असतं. मग हे कसं काय शक्य आहे ह्या लेवल्स देखील मित्रांनो तुम्हाला प्रत्येकाला हा कोर्स केल्यानंतर काढता येतील ह्याची मी तुम्हाला गॅरंटी देतो अशा पद्धतीचा हा कोर्स जो आहे. त्याचबरोबर मित्रांनो मार्केटला जर रीड करायचं असेल विशेषतः ऑप्शन ट्रेडिंगमध्ये तर तुम्हाला लॉंग बिल्डअप काय असतं शॉर्ट बिल्डअप काय असतं प्रॉफिट बुकिंग काय असतं लॉंग अनवाइंडिंग काय असतं ह्या गोष्टी माहीत असल्या पाहिजे. आणि ह्या पण गोष्टी आपण डिटेल सॉफ्टवेअरच्या सहाय्याने काय करतो शिकवतोय जे फ्रीमधलं सॉफ्टवेअर आहे जे डेटा लाईव्ह डेटा तुम्हाला अपडेट देतं ते सॉफ्टवेअर देखील आपण काय करतोय तुम्हाला आपल्या कोर्समध्ये देतोय. त्याचबरोबर मित्रांनो बँक निफ्टी ऑप्शन ट्रेडिंग करत असताना ऑप्शनचा सेटअप काय असलं पाहिजे म्हणजे आपलं ट्रेडिंगचं सेटअप काय असलं पाहिजे. मित्रांनो मार्केटमध्ये जो पैसा बनतो ना तो फक्त आणि फक्त सेटअपवर बनतो नाही स्ट्रॅटर्जीवर बनतो. आणि ते आपण एक युनिक असं ऑप्शन ट्रेडिंगचं सेटअप डेव्हलप केलं आहे जे सेटअप काय करतोय आपण क्लासमध्ये देतोय जो रिलायबल आहे डेटा बेस देखील आहे. त्याचबरोबर मित्रांनो त्या आपल्या कोर्समध्ये आपण विशेषतः मी जे तुम्हाला मागे सांगितलं की बाबा बँक निफ्टीची रेंज ब्रेकआउट कशा पद्धतीने होते तिथं टायमिंगचं कसं महत्त्वाचं असतं ओपन इंटरेस्टचं कशा पद्धतीनं महत्त्व असतं कॉल रायटर पुट रायटरचं कसं महत्त्व असतं म्हणजे कॉल रायटर आणि पुट रायटर कुणाला म्हणतात मित्रांनो विशेषतः ऑप्शन चेंज आहे ना ती कधीही ऑप्शन बायरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं बघायची नसते ती ऑप्शन सेलरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं बघायची असते. मग हा ऑप्शन सेलर मार्केटमध्ये नेमका काय करलेला आहे हे आपल्याला माहीत असलं पाहिजे आणि एक्झॅक्ट आपल्याला त्याचा डेटा रीड करता येत नाही. आपण ऑप्शन सेलरच्या किंवा कॉल रायटर ऑप्शन रायटर जे असतात ह्या ऑप्शन रायटरच्या जाळ्यामध्ये अडकतो आणि आपण बऱ्याच वेळेला काय करतो त्या ठिकाणी स्टॉक मार्केटमध्ये लॉस करतो. तर हे कशा पद्धतीनं तुम्ही ह्या ट्रॅपमधून एक्झिट करू शकता हे जर तुम्हाला नॉलेज किंवा एक्सपिरियन्स आहे तो मार्केटमध्ये मिळेल जो पॉईंट आपला क्लासमध्ये आहे ज्याच्यामध्ये आपण बँक निफ्टीची रेंज ब्रेकआउट स्ट्रॅटेजी आहे टाईम प्राईज ओआय ब्रेकआउट आहे हे शिकवतो. त्याचबरोबर मित्रांनो ओपन इंटरेस्ट आणि ओपन इंटरेस्टच्या साह्यानं ऑप्शन सेलर कुठं ॲक्टिव्ह आहेत आणि ऑप्शन सेलरच्या पोझिशन कशा पद्धतीनं चेंज व्हायला हे पण आपण काल कोर्समध्ये शिकवतो. त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला जर एखादं ऑप्शन बाय करायचं असेल तर त्या ऑप्शन बाय करण्यासाठी त्या ऑप्शनच्या काही कंडिशन असतात कमीत कमी 5 कंडिशन असतात त्या 5 कंडिशन फुलफिल होत असतील तरच तुम्हाला काय करायचं असतो त्या ठिकाणी तो ऑप्शन बाय करायचा असतो. मग त्या कंडिशन काय आहेत मग त्या टेक्निकल इंडिकेटर आणि चार्टिकल गोष्टीच्या साह्यानं प्लॉट करून त्या सेटअपमध्ये काय केल्या जातात टाकल्या जातात ते तुम्हाला त्यामध्ये शिकवलं जातं. त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला बँक निफ्टीमध्ये हेजिंग कशा पद्धतीने केलं जाऊ शकतं निफ्टीमध्ये हेजिंग कशा पद्धतीने केलं जाऊ शकतं कॅलेंडर स्प्रेड कशा पद्धतीने केले जाऊ शकतात ऑप्शन सेलिंग कशा पद्धतीने केलं जातं त्याचबरोबर मित्रांनो ऑप्शन बाईंग कशा पद्धतीने केलं जातं झिरो टू हिरोची स्ट्रॅटेजी जी आहे जसं की आज तुम्ही आज गुरुवार एक्सपायरीला बघितलं असेल 2000% ऑप्शनचे प्रीमियम त्या ठिकाणी वाढले होते. आणि मी इवन आपल्या टेलिग्राम प्रीमियम टेलिग्राम चॅनलला एक स्क्रीनशॉट पण टाकला एक कॉल दिला होता मी तुम्हाला निफ्टीचा 18,000 पीई बाय करायला सांगितलं होता आणि त्याच्यामध्ये आपल्याला 15-16 पॉईंट मिळाल्यानंतर आपला ट्रिलिंग स्टॉप लॉस हिट झाला होता. आणि मी तुम्हाला एक मेसेज पण टाकला होता की बाबा मार्केटमध्ये काय होणार आहे 18,000 जर खाली मार्केट सस्टेन झालं तर मार्केटमध्ये एक जबरदस्त सेलिंग येऊ शकतं. आणि एक्झॅक्ट हे पॉईंट पकडून काही लोकांनी ट्रेडिंग त्यांचं केलेलं आहे आज त्यांचं 1-1.5-2 लाखापर्यंत काही लोकांचं प्रॉफिट आहे मित्रांनो एका कॉलवरती. का तर हे डेटा हा पॉईंट खूप महत्त्वाचा आणि ते तुम्हाला स्वतःला देखील कळतं मित्रांनो तुम्ही जर ऑप्शन चेंजचा स्टडी केला तर. मग ह्या सगळ्या गोष्टी काय केल्या जातात तुम्हाला त्या ठिकाणी शिकवल्या जातात त्यामध्ये वोलाटाईल मार्केटमध्ये कसं ट्रेडिंग करायचं मार्केटची वोलाटिलिटी डाऊन होत असताना कसं ट्रेडिंग करायचं रेंज बॉन्ड मार्केटमध्ये कशा पद्धतीनं ट्रेडिंग केलं जातं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या काय केल्या जातात मित्रांनो तुम्हाला ह्या आपल्या ऑप्शनच्या कोर्समध्ये शिकवल्या जातात. हा जो ऑप्शनचा कोर्स आहे मित्रांनो साधारणतः नोव्हेंबरच्या 1st वीकमध्ये सुरू होतोय. तुम्हाला जर हा ऑप्शनचा कोर्स किंवा ॲडव्हान्स टेक्निकल अनालिसिसचा कोर्स जॉईन करायचा असेल तर यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये जावा त्या ठिकाणी माझा मोबाईल नंबर आहे त्या मोबाईल नंबरवरून मला तुम्ही काय करू शकता संपर्क करा किंवा व्हॉट्सअपला मेसेज टाका तुम्हाला पुढील डिटेल्स क्लासची फी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या काय केल्या जातील त्या ठिकाणी सांगितल्या जातील. मित्रांनो तुम्हाला जर स्टॉक मार्केट शिकायचं असेल तर किमान 8-9 महिने तुम्ही टाईम दिला पाहिजे आणि तुमचा 8-9 महिने टाईम द्यायची तयारी असेल तरच कोर्स जॉईन करा. त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला जर हा कोर्स करायचा असेल तर तुमच्याकडे टेक्निकल सेटअप देखील तितकंच चांगलं असलं पाहिजे तुमच्याकडे लॅपटॉप किंवा PC असणं देखील गरजेचं आहे. मित्रांनो तुमच्याकडे PC लॅपटॉप नसेल आणि तुम्ही जर स्टॉक मार्केटमध्ये येऊन जर स्वप्न बघत असाल 1,00,000 करोड रुपये कमवण्याची तर ही स्वप्न कधी पूर्ण होतील हे कुणीही सांगू शकत नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण का फक्त मोबाईलच्या साह्यानं तुम्ही काहीही करू शकत नाही फक्त मोबाईलच्या साह्यानं तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकता ऑर्डर एक्झिट करू शकता. मित्रांनो तुमचा 1-1 दिवसाचा जो लॉस आहे
ऑप्शन ट्रेडिंगमधला त्या एका एका दिवसाच्या लॉसमध्ये तुम्ही एक एक लॅपटॉप एक एक पी सी खरेदी करू शकता, इतका मोठा लॉस असतो. मित्रांनो तुम्ही 10-10, 20-30 हजाराचा लॉस एका एका ट्रेड दोन दोन ट्रेडमध्ये होतो, पण मित्रांनो तुम्हाला 10,000 रुपये जर ऑप्शन ट्रेडिंग शिकायला क्लास करायला तुम्ही स्पेंड नाही करता. मित्रांनो दुसरा अजून एक तुम्हाला सल्ला आहे, तुम्हाला जर कोर्स करायचा असेल तर मित्र असं कधीच म्हणणार नाही तुम्ही या आणि माझ्याकडे कोर्स करा आणि माझ्याकडे कोर्स केल्यानंतर तुम्ही 1,00,000 रुपये उद्यापासून कमवाल असं तर मी कधी म्हणणार नाही आणि कधी सांगितलेलं पण नाही. मी रिअल फॅक्टवरती काम करतो, रिअल किती रिटर्न मार्केट तुम्हाला देऊ शकतं आणि आपण किती रिटर्नसाठी काम केलं पाहिजे हे आपण काय करतो मेनली क्लासमध्ये शिकवतो. मित्रांनो तुम्हाला जर कोर्स करायचा असेल तर पहिल्यांदा त्या व्यक्तीचा सिलॅबस घ्या, तो सिलॅबस रीड करा आणि त्या व्यक्तीचं स्वतःचा काय एक्सपिरियन्स आहे हे बघा. जसं की तुम्हाला जर माझा कोर्स करायचा असेल तर माझ्या यूट्यूबच्या व्हिडिओ बघा, त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर काय नवीन माहिती मिळत असेल, तुम्हाला जर वाटत असेल की बाबा इथं काहीतरी नवीन शिकायला मिळू शकतंय, जे मी जर मित्रांनो फ्रीमध्ये एवढ्या गोष्टी तुम्हाला यूट्यूबला सांगत असेल तर डेफिनेटली आपल्या क्लासमध्ये त्याच्यापेक्षा कित्येक पट गोष्टी जास्त ज्या आहेत त्या तुम्हाला क्वालिटी कंटेंट जे आहे ते आपल्या क्लासमध्ये मिळतं आणि प्रत्येक ईच अँड एव्हरी गोष्ट जी आहे ती मी काय केलेली असते त्या ठिकाणी तुम्हाला शेअर केलेलं असते, सांगितलेलं असते, प्रत्येक स्ट्रॅटर्जी पूर्ण डिकोड करून सांगितलं असते, जे स्ट्रॅटर्जीस आहे ना प्रत्येक व्यक्ती काय करू शकतो एक डेफिनेटली स्वतःचं अर्निंग सोर्स जो आहे तो सेकंड तो त्या ठिकाणी सोर्स तयार करायची कपॅसिटी तुमच्यामध्ये येऊ शकते. तुम्ही जर मी सांगितले तसं काम केलं तर नुसतं कोर्स करून भागणार नाही, तुम्हाला जसं सांगितले तसं काम करावं लागेल, ते पण सातत्यानं कन्सिस्टन्सी 4-6 महिने, 8 महिन्यापर्यंत काम करावं लागेल. त्यावेळेला तुम्हाला कुठं स्टॉक मार्केटमध्ये नॉलेज येईल, त्या ट्रेनिंगचा त्या क्लासचा बेनिफिट होईल आणि त्यानंतर कुठं तुम्ही एक चांगलं अर्निंग जे आहे ते मित्रांनो मार्केटमध्ये कराल अशी मी आशा करतो. हा आपला कोर्स आहे, हा कोर्सचा सिलॅबस आहे, मी स्टेप बाय स्टेप सगळा सांगितलं. अजून जर तुमचे काही प्रश्न असतील, काही अडचणी असतील, काही क्वेश्चन असतील तर जरूर तुम्ही यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये कमेंट्स करून सांगा, ज्या माध्यमातून मी तुम्हाला तिथं कमेंट्स बॉक्समध्ये पण काय करेल रिप्लाय देईल. माझा मित्रांनो मोबाईल नंबर आहे 84-59-77-54-27, ह्याच्यावर देखील तुम्ही काय करू शकता त्या ठिकाणी कॉल करू शकता. धन्यवाद, थँक्यू.